नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे. न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर प्रथमतःच आज पत्रकारांसमोर मनोहर भोसले यांनी मांडली त्यांची बाजू. बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या मनोहर भोसले यांना 2 दिवस झाले न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे व त्या अनुषंगाने मनोहर भोसले हे करमाळा जेलमधून जामिनावर बाहेर आलेले आहेत. त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रक्रिया व न्यायालयाने घातलेल्या काही अटी शर्ती यांचे पालन करावे यासाठी करमाळा पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी मनोहर भोसले यांना करमाळा पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले होते. या ठिकाणी मनोहर भोसले यांना न्यायालयाने दिलेला जामिनाचा जर अवमान झाला तर न्यायालयाने मनोहर भोसले यांचा जामीन माघारी घ्यावा व त्यापुढील संपूर्ण कारवाई मनोहर भोसले यांना जेलमध्ये ठेवून सुरू करावी अशा प्रकारचा समज दिला व त्याप्रमाणे या प्रकरणातील संबंधित तक्रारदार यांना कोणत्याही प्रकारे धमकावण्याचा अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास करमाळा पोलीस स्टेशनतर्फे कारवाई केली जाईल अशा प्रकारचाही समज दिल्याचे करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कुकणे यांनी सांगितले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मनोहर भोसले यांनी सांगितले की माझ्यावर ज्या महिलेने बलात्काराचा आरोप केला ती महिला माझ्या आईच्या वयाची आहे व यापुढील न्यायालयीन प्रक्रिया तसेच करमाळा पोलीस स्टेशन यांना मी पूर्णपणे सहकार्य करणार आहे अशा प्रकारे मनोहर भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. परंतु या सर्वांमध्ये चर्चेचा विषय म्हणजे मनोहर भोसले यांना जामीन मंजूर झाला खरा पण करमाळा पोलीस स्टेशन येथे मनोहर भोसले आले त्यावेळी ते ज्या गाडीमध्ये बसून आले होते त्या गाडीवर पोलीस अशा प्रकारचे नेमप्लेट लागली होती त्यामुळे ही बाब सर्वत्र चर्चेची झाली होती. यासंबंधी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले की सदरील गाडी करमाळा पोलीस स्टेशनची नाही त्यामुळे संबंधित पोलीस नेमप्लेट लिहिलेली गाडी इतर व्यक्तीची असू शकते. आपण जे सांगताल ते लिहू. माझ्या आईपेक्षा 4 वर्षानं मोठी बाई आहे. ठीक आहे. तिच्या मुलाच्या वयाचा मी 52 वर्ष कुठून 29 वर्ष कुठून अशा महिलेने माझ्यावरती आरोप पाहिला नव्हता. ठीक आहे. न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. न्यायालयाने मला जामीन मंजूर केलेला आहे आणि त्या गोष्टीमुळं पोलीस यंत्रणा न्याय यंत्रणेवरती मला पुरेपूर विश्वास आहे. जे काही घडेल ते तुमच्यासमोर घडेल. राहिला विषय की 3 महिने तर चार्जशीट पूर्ण व्हायला वेळ जातो. तपास यंत्रणांना पुरेपूर मी वेळ दिलेला आहे. पोलीस यंत्रणांना मी पुरेपूर सहकार्य केलेलं आहे. 3 महिन्यानंतर जो चार्जशीट तयार झाले त्या चार्जशीट पाहिल्यानंतर न्यायव्यवस्थेत त्यांना काय तथ्य त्यात जे दिसलं नाही आणि त्याच्यामुळे मला जामीन मंजूर झालेला आहे. त्याच्यामुळं वेगळं काही आता बोलण्याचं आपल्या शस्त्रक्रिया झाली होती मध्यंतरी. हा अप इंडिया पण मला झाला होता. तो अप इंडिया शासकीय रुग्णालयात एवढी व्यवस्था ही नव्हती. त्याच्यामुळे मी प्रायव्हेटमध्ये मागणी केली. अप इंडिया माझा फुटला गेला आणि त्याच्यानंतर मग मी प्रायव्हेटला मागणी केल्यानंतर मी आता तब्येत तब्येतमध्ये आहे. जरा कोरोना मला झाला होता 6 दिवस जेलमध्ये असताना कोरोना नाही मला बाहेर गेल्यानंतर कोरोना झाला. कारण सरकारी दवाखान्यामध्ये असताना त्याची लागण झाली. कारण सरकारी जनरल वॉर्डमध्ये होतं त्यामुळे ती लागण झाली. त्याच्यामुळे त्याचाही उपचार झाला आणि मी कालच माझी अजूनही तब्येत अस्वस्थ आहे. मी अजूनही सरकारी दवाखान्यात नसणार, प्रायव्हेट दवाखान्यातच आहे. तर मी आता उद्या चाललो आणि तिथनं डिस्चार्ज घेईन किंवा आणखी त्यांच्या पुढच्या सूचनेनुसार पुढची बघूयात. आता त्याच्यावरती आज आपण महाराजांची जामीन झाल्यानंतर प्रक्रियेच्या दृष्टीने चौथा स्तंभ आहे तुमच्या. मी बोललो तर चौथा स्तंभ तुम्ही आहात आणि तुमच्यावरती काय होतं कधी कधी असं वाटतं की मी केलं नाही तरी तुम्ही लिहिताय असं. मग माझी मला अंतकरण घाईवर म्हणतो म्हणून मी वाईट वाटतो. मी तुमच्याबद्दल महाराज तुम्ही ज्या गाडीत आले त्या पोलीस लिहिले त्या गाडीवर पोलीस असं लिहिलेलं आहे गाडीवर त्यांना विचारा.